2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईतील कॉर्डिलिया क्रूजवर पार्टी सुरू असताना अचानक या क्रूजवर एनसीबीची रेड पडते आणि अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान रेड हँड पकडला जातो. क्रूजवरील पार्टी ही रेव पार्टी असल्याचं सांगत आर्यन खानला अटक केली जाते आणि त्यानंतर देशभर चर्चा सुरू होते ती एका डॅशिंग अधिकाऱ्याची, म्हणजेच एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर ज्ञानदेव वानखेडे यांची. क्रूज पार्टी, आर्यन खान अटक आणि समीर वानखेडे या समीकरणाला आता तब्बल 1.5 वर्ष उलटून गेले. त्यानंतरही आता हेच समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले ते एका आरोपामुळे. वानखेडेंनी ही रेड त्यांच्या तथाकथित पंचाच्या मदतीने आर्यन खानकडून खंडणी उकळण्यासाठी टाकली असल्याचा आरोप आता वानखेडेंवर होतोय. आता या प्रकरणाबाबत वानखेडे यांची चौकशी सुरू असून सीबीआयने त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तर सीबीआयने दाखल केलेल्या FIR मध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरण बनावट होतं आणि पैशांसाठी ठरवून करण्यात आलं होतं असं या FIR मध्ये म्हटलंय. तर यासोबतच वानखेडेंनी या प्रकरणात शाहरुख खानकडे 25 कोटींची लाच मागितली होती, पण नंतर 18 कोटींमध्ये ही डील फायनल झाली आणि त्यातील 50 लाख रुपये वानखेडेंनी आगाऊ घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. एकूणच काय तर समीर वानखेडे यांनी तथाकथित पंचाच्या मदतीने आर्यन खानकडून खंडणी उकळण्यासाठी असा कट रचला होता, आता हे समोर आलंय. मात्र आता नेमकं हे सगळं प्रकरण काय होतं आणि नेमकं काय काय घडलं होतं त्यावरती एक नजर टाकूयात. आर्यन खानला अटक केल्यानंतर या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती, मात्र पंच प्रभाकर साहिलच्या आरोपानंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं. आर्यन खानला वगळता इतर आरोपींकडून अंमली पदार्थ मिळाले होते. त्या प्रकरणी 14 जणांविरुद्ध NDPS म्हणजेच नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसच्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. तर आर्यन खानवर गुन्हा नोंद होऊ नये म्हणून ही कारवाई टाळण्यासाठी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडेंना देण्यात येणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साहिलने केला होता. आता हा प्रभाकर साहिल कोण तर या कटात सहभागी असणाऱ्या KP गोसावी यांच्या गाडीचा ड्रायव्हर हा प्रभाकर साहिल आहे. तर याच प्रभाकर साहिलने एका प्रतिज्ञापत्राद्वारे अनेक धक्कादायक खुलासे केले होते. प्रभाकर याच्या दाव्यानुसार KP गोसावी सुद्धा या कटात सहभागी होता. तर या आरोपानंतर NCBने दक्षता विशेष तपास पथकाची म्हणजेच SIT ची स्थापना केली, पण April 2022 मध्ये पंच साहिलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. NCBच्या दक्षता समितीने याबाबत केलेल्या प्राथमिक चौकशीत तथ्य आढळल्यानंतर CBI कडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणात समीर वानखेडे, NCBचे तात्कालीन अधीक्षक विश्वविजय सिंग, गुप्तचर अधिकारी आशिष रंजन यांच्यासह KP गोसावी आणि सॅनविल डिसुजा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. वानखेडे यांच्या आदेशानुसारच KP गोसावी हा आर्यनला घेऊन NCB कार्यालयात आला होता, तेव्हा गोसावी याने NCBचे नियम मोडत आर्यन बरोबर सेल्फी काढला होता आणि हा सेल्फी खूप व्हायरल सुद्धा झाला होता. तेव्हा आपल्या मित्रांना दाखवण्यासाठी हा सेल्फी घेतल्याचं स्पष्टीकरण KP गोसावी यांनी दिलं होतं. तर या KP गोसावीला अशा कारवाईवेळी मुक्तपणे वावरण्याचे आणि NCB कार्यालयात येण्याचे अधिकार वानखेडे यांनी दिले होते आणि गोसावी हा NCBचा अधिकारी असल्यासारखा वागत होता असं CBIने या गुन्ह्यात नमूद केले. तर गोसावी आणि त्याचा साथीदार सॅनविल डिसुजा यांना आर्यन खानच्या कुटुंबाकडून म्हणजेच शाहरुख खानकडून 25 कोटींची खंडणी घ्यायची होती. हे दोघे समीर वानखेडेंसाठी काम करत होते असं सुद्धा CBIने या गुन्ह्यात म्हटलंय. तर गोसावीला एका फसवणुकीच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. तर क्रूज ड्रग पार्टी या प्रकरणात आर्यन खानसह 19 लोकांना अटक करण्यात आली होती. पुढे या केसमध्ये एक आरोपी सोडून सगळ्यांना जामीन मिळाला. आर्यन खान हा सुद्धा 3 आठवडे जेलमध्ये होता. त्यानंतर SIT च्या चौकशीनंतर 2 नोव्हेंबरला त्याला जामीन मिळाला. तर गेल्या वर्षी 27 मे रोजी NCBने चार्जशीट न्यायालयात दाखल केली, तेव्हा त्यात आर्यन खान विरुद्ध कोणतेही पुरावे नसल्याचं समोर आलं. मात्र आता वानखेडेंविरोधात कारवाईचा फास आवळल्याचं चित्र समोर दिसतंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.